चौघांचं आपण जोरदार टाळ्याने एकदा स्वागत करूया. नॉर्मल शाळेतलं शिक्षण अ ब कड पासून सुरू होतं आणि चित्रपटाच्या शाळेचं शिक्षण अ शी ही बनवा बनविणी सुरू होत. मला कायम असं वाटायचं हा चित्रपट आत्ता त्या मॅडम म्हणाल्या की असा माणूसच नसेल की ज्याने हा चित्रपट पाहिला नाही, तर मी तो माणूस आहे. मी हा चित्रपट पाहिला नाही आहे, येस मी हा चित्रपट पाठ केला आहे. मला कायम असं वाटायचं की अशी ही बनवा बनवी मध्ये मी का नाही. म्हणजे लहानपणी मी जेवढा भाबडा होतो तेवढा आजही आहे. मला असं वाटायचं मी का नाही अशी ही बनवा बनवी होते. मला या सगळ्यांबरोबर काम करायचं आहे, पण ते तर काही शक्य नाही झालं. पण आपली काय म्हणतात ते मॅनिफेस्टेशन आपण करतो ते इतकं कधी कधी वेगळ्या पद्धतीने वर्क होतो की निदान अशी ही बनवा बनवी वरच्या संवादात चर्चा सत्रात मी आहे याचाही मला प्रचंड अभिमान. आणि ह्याला सुरुवात करायच्या आधी मी नाफाचे धन्यवाद मानते की चित्रपट रिलीज झाल्या किती 31 पेक्षा जास्त 36 वर्ष झाली आणि आज पहिल्यांदा मी व्यासपीठावर माझ्या को ऍक्टर्स बरोबर आणि आय एम मिसिंग अशोक ऑफकोर्स पण ह्या को ऍक्टर्स बरोबर तब्बल 36 वर्षानंतर पहिल्यांदा मी व्यासपीठावर येऊ शकले कारण 26 वर्ष इथेच राहते मी. तर ज्या चित्रपटाला 36 वर्ष पूर्ण झाली आहेत त्याचे दिग्दर्शक ज्यांचे आणि सिनेमाचे 36 गुण जुळलेले आहेत त्यांच्यापासून सुरुवात करूया. सर मला फार वर्षांपासून हा प्रश्न आहे की हे नाव कुणाला सुचलं अशी ही बनवा बनवी हे नाव मला सुचलं होतं, पण ते टायटल आम्हाला मिळालं नाही कारण कोणीतरी बनवा बनवी हे टायटल बुक केलं होतं आणि त्या काळात ते टायटल त्या माणसाकडनं मागण्याचा आम्ही प्रयत्न केला कारण ते आपल्या महामंडळात रजिस्टर करावं लागतं नाव, तर ते नाव कोणाच्या नावावरती हे पण कळतं ना, त्यामुळे त्याला कॉन्टॅक्ट त्या माणसाला केला तर त्यांनी तेव्हा त्या काळात 5,000 रुपये मागितले. तर आमचे किरण शांताराम होते ते म्हणाले काय करायचे निर्माते द्यायचे का 5,000 रुपये, म्हटलं 5,000 खूप होतात त्यामुळे आपण नको देऊया. मग काय करायचं, तर मग आमचे मित्र आहेत सतीश कुलकर्णी त्यांनी सांगितलं तुम्ही बनवा बनवीच्या आधी काहीतरी टाका मग ते टायटल चेंज होतं मग ते रजिस्टर होईल का, तर ते महामंडळ म्हणाले की हो होईल. मग काय करायचं, तर मग हे करूया का ते करूया का हे करत करत अशी ही बनवा बनवी असं झाल्यानंतर मी म्हटलं की चांगलं वाटतंय ऐकायला आणि मी असं करून बघितलं तर 9 अक्षरी आहे. मी म्हटलं तर हेच करूया असं म्हणून ते अशी ही बनवा बनवी त्याच्यामध्ये अशी ही छोटा आहे बनवा बनवी मोठा आहे. लोकांना बोलताना पिक्चर म्हणजे कुठलं बनवा बनवी असं म्हणतात पण त्याचं नाव खरं म्हणजे अशी ही बनवा बनवी असं संपूर्ण नाव आहे. म्हणजे तो काळ असा होता सर की जेव्हा प्रेक्षक कलाकारांच्या प्रेमामुळे चित्रपट चालवायचे. आज टायटल काय आहे त्याच्यावर बरंच अवलंबून असतं. आजची परिस्थिती अशी की टायटल किती इंटरेस्टिंग आहे मग लोक बघतात की पिक्चरमध्ये कोण आहे. पण तेव्हा सचिन पिळगावकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगाव, विषय एंड हा पिक्चर जायचंच आपण असा काळ असताना सुद्धा इतकं इंटरेस्टिंग नाव तुम्हाला सुचलं त्या काळी ज्या नावाची आजही कित्येक मेकर्सना भुरळ पडते असं नाही तुम्हाला वाटत? हो आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझ्या चित्रपटांची टायटल्स काही चित्रपटांची खरी पण ठरली. स्टार्टिंग फ्रॉम नवरी मिळे नवऱ्याला त्यानंतर न माझा पती करोडपती तेव्हा खूप खूप वर्ष गेली पण झालं ठीक आहे पण इन्फ्लेशन पण त्यानंतर बनवा बनवी हा जो प्रकार आहे त्याला बनवणं ज्याला आपण म्हणतो ह्यानी आता त्याचा हा पण आहे की मला ह्यानी बनवलं तर मी असं पण म्हणू शकतो की हा चित्रपट आम्ही बनवला असं पण बोलू शकतो. त्यामुळे बनवा बनवी हा जो एक ही जी टर्म आहे ती वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरू शकतो अशी आहे. पण ही गमतीशीर नवरा माझा नवसाचा हे पण 9 अक्षरी नाव आहे. नवरी मिळे नवऱ्याला हे पण 9 अक्षरी नाव आहे. माझा पती करोडपती पण 9 अक्षरी नाव आहे.
ही सगळी नऊ अक्षरी नाव आहेत हे असं यांच्या डोक्यात कधीतरी असं असं नेहमी असतं ना पण हे दिस इज व्हेरी कॉमन ऑफ हिम पण मग हे तुम्ही सगळं फॉलो करता नाही ते कळतं नंतर हे झाल्यानंतर की बाबा हे अक्षर हे नऊ अक्षरी आहे ओके व्हेरी गुड असं होतं असंच होत खरंय ठरवून नाही गेले नऊ अक्षर नाव करायचं सचिन पिळगावकर पण नऊ आहे सुप्रिया पिळगावकर पण नऊ आहे आणि हे नऊ आहे हे पहिल्यांदा कोणी सांगितलं असेल मला माझ्या आईने मी जेव्हा तिला सांगितलं टायटल्स बद्दल हे असं आहे असं आहे असं पण यांनी कसं सांगितलं पटकन तसं माझ्या आईने सांगितलं तेव्हा अरे सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर सुद्धा नऊच आहे सर आपल्याला आज नऊच्या आत अश्विनी भावेच्या घरून निघायचं आहे त्यामुळे त्यांच्याकडे बोलू अश्विनीजी आज 36 वर्षानंतर सुद्धा अशी बनवा बनवी हा पिक्चर आत्ता टायटल सॉन्ग लागलं तर लोक एवढे एक्साइट झाले की आजही तो चित्रपट लोकांच्या मनावर त्याचं गारूड आहे आजही लोक म्हणजे मला असा माणूसच दिसला नाही की बनवा बनवी टीव्हीवर लागला आणि तो थांबला नाही हातात ती कामं सोडून माणसं तो बघतच राहतात चित्रपट तर याच्या मागचं याचं श्रेय कोणाला जातं असं वाटतं तुम्हाला मला वाटतं म्हणजे कुठल्याही चित्रपटामध्ये श्रेय पहिलं तर मी स्क्रीनप्लेलाच घेईन स्क्रीनप्ले इज रिअली हॅज टू बी व्हेरी स्ट्रॉंग पण ज्या पद्धतीने या सचिननी कलाकारांना फुलू दिलं आणि ज्या पद्धतीने लक्षांनी काम केलं अशोकने काम केलं आणि आम्ही त्यांना साथ देत होतो आणि यांनी सुद्धा दोन स्त्री भूमिका आणि याची भूमिका त्यांनी सुद्धा केलेले सीन काय असतं एखादी सुंदर कल्पना असल्यानंतर जेव्हा तुम्ही कलाकारांना ती देता आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला सुटं सोडता आणि अशोकसारख्या आणि लक्ष्मीकांतसारख्या कलाकाराला कुठं अर्थात ह्याचं उत्तर सचिननीच द्यावं मी माझा अधिकारच नाही हे बोलण्याचा पण मला असं वाटतं की त्यांना सुटं कुठं सोडावं आणि कुठं धरून ठेवावं हे जेव्हा सचिनला कळतं ना त्यावेळेला अशी एक भट्टी बनते मी आणि हे मॅजिक आहे आणि हे चित्रपटातच घडतं ना मॅजिक मी ज्यावेळेला माझा पहिला चित्रपट केला त्यावेळेला मी एडिटिंग रूममध्ये मला माझे दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर घेऊन गेले आणि ते फीत कापतात मग जोडतात आणि असा एक शॉट बनवून एक सीन बनतो आणि मग सीनला जोडून हे सगळं बनतं आणि मग ह्याच्यातनं मॅजिक निर्माण होतं अशी जेव्हा एखाद्या फिल्मची भट्टी इतकी जमते ना ते वरनंच ठरवून आलेलं असतं खरंच सांगते याचं काय म्हणजे ह्याचं सचिननीच द्यावं उत्तर हा मला चुकीचा प्रश्न आहे हा माझी योग्यता नाही ह्याच्यात ह्यांनी उत्तर द्यावं की नाही माहिती नाही पण अशीच गंमत सांगते ही भट्टी जुळली त्याच्यात एक वेगळी भट्टी जमत होती बरं का त्या भट्टी माझी तंदूर रोटी नंतर मला हे करायचं मामी तुमच्याकडे मामी हा एक जो मला काही पहिल्यापासून मामी म्हणतो ना शपथ बोल बर निवेदिताजी नाही रे नाही शोभत नाही तुझ्या तोंडी ते जाऊ दे या चित्रपटामध्ये तुम्ही आहात हा चित्रपट इतका प्रचंड चाललाय आज त्याला 36 वर्ष पूर्ण आज जेव्हा तुम्ही या चित्रपटाकडे बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की इथे जी भट्टी जमली ज्याचा उल्लेख आता अश्विनीजीने पण केला सुप्रियाजीने पण केलं अशी भट्टी पुन्हा जमलीच नाही असं वाटतं काय ना सर्वप्रथम म्हणजे मला आय एम व्हेरी 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 ग्रेटफुल टू सचिन की तू माझं कास्टिंग केलंस आणि म्हणून मी या चित्रपटाचा एक भाग होऊ शकले आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला बनवा बनवी हा एक सर्वात मोठा इंटिग्रल पार्ट आहे मी खरंच करत असताना पण काहीतरी छान करतो आहे काहीतरी मस्त चाललं आहे काहीतरी मजेदार छान होणार आहे पण त्याचं हे असं काहीतरी रूपांतर होईल हे खरंच करत असताना तुम्हाला नाही जाणवत पण आताही ना कधीही बनवा बनवी हा सिनेमा चालू असेल आणि आम्ही बघायला थांबलो तरी तो शेवटपर्यंत बघेपर्यंत तुम्ही तिथनं हलूच शकत नाही हे या चित्रपटाचं मॅजिक आहे आणि खरोखरच असे पुन्हा होणे नाही यासम हाच तू एक प्रश्न विचारलास हिला की अशी भट्टी पद नंतर कधी जमलीच नाही असा एक चित्रपट मला आठवतोय ज्याच्यामध्ये भट्टी जमली होती दॅट इज सिंहासन त्यावर म्हणजे इतक्या कलाकारांचा ताफा घेऊन त्यांना योग्य रोलसाठी
त्याची निवड करणं आणि त्यांना योग्य वाव देणं. नाही नाही, माझा प्रश्न सेम कलाकारांना घेऊन सेम टेक्निशियन सेम डिरेक्टर अशी बघते असं मला वाटतं. सिंहासन सामना जसं मी म्हटलं अशी बघते, ते सगळं आमचं शिक्षण या चित्रपटांमधून झालेलं आहे. उंबर डॉक्टर आज समोर बसलेले आहेत. नाही नाही, असाच सब्जेक्ट घेऊन पुन्हा तुम्ही असं काही वेगळं करायला गेलात का? ते होणं शक्य नाही. आले तर बहू असं तिले बहू या समोर हाच. सुप्रियाजी, जनरली ना तरुण वयामध्ये लग्न झाल्यानंतर प्रत्येक नवऱ्याची अशी इच्छा असते की आपल्या बायकोला सुंदरशा साडीत पाहावं. तुमच्या दिशी आपल्या नवऱ्याला सुंदर साडीत पाहणं आलं. ऍब्सोल्युटली. आणि व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ साईट. आठवत असेल माझे शॉर्ट, आय वॉज ऑलवेज अ टॉम बॉय. माझे नेहमीच लॉंगेस्ट हेअर वॉज डिसमॅच, म्हणजे एवढेच छोटे केस असायचे. मी म्हटलं मराठी पिक्चरमध्ये तर म्हणजे इव्हन नवरी मेळ नवऱ्याला मध्ये ते विग घालून म्हणजे इथे छोटे छोटे केस दिसायचे. या चित्रपटासाठी मला हे म्हणून म्हटलं अहो कसं काय, नाही नाही तू तसेच ठेव, तसेच तू मला तशीच पाहिजेस. सो आय प्लेड ऑलमोस्ट अ टॉम बॉय, मॉडर्न गर्ल अशी. नंतर मला कळलं ह्यांनी मला मुद्दा म्हणून असं ठेवलं, यांना स्वतःला खूप छान दिसले. पण सुप्रिया आणि त्यांनी तुला सेफगार्ड केलं, त्यांनी तुला सेफगार्ड केलं, त्याच्या किती सुंदर दिसणार त्याला आधीच कळलेलं होतं, म्हणून त्यांनी तुला बरोबर त्या बॉब मध्ये ठेवायला सांगितलं. या चित्रपटातल्या मी नेसलेल्या सगळ्या साड्या मी स्वतः विकत घेतलेल्या आहेत. थांबा, मी त्या साड्यांकडे येणार आहे. प्रसाद, एक तुला सांगते त्याच्यामध्ये ह्याच्या दिसण्याबद्दल ना, त्याच तुम्हाला अशोकचा काहीतरी एक इंटरव्ह्यू चालला होता आणि त्याला विचारलं तुमची सर्वात फेवरेट ऍक्ट्रेस कोण आहे, तर त्याने सांगितलं सचिन पिळगावकर. सहा हिरोईन्सचा चित्रपट होता तो, सहा हिरोईन्स. एक्झॅक्टली. एकदा ते जरा माईक जवळ घेऊन परत एकदा व्हॉट अ ब्युटी मला आवडेल ऐका. काय काय आता म्हणालात ना, व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ कॅच. आमचं ते कुणीतरी येणार गाणं रे मध्ये नाचत होते आणि इतके मस्त, आणि आम्ही म्हणजे आम्ही दोघी आम्हाला एवढं टेन्शन आलं होतं ह्याच्या समोर नाचायचं, त्यातून मला तिथं चांगली तरी नाचू शकते आणि हा असं काहीतरी करून जायचं. पण अशी बघत राहायचो आम्ही, बापरे आता ही साडी आपल्याला करायची, साडी अशी बांधून वगैरे. आणि मी या दोघींना सांगत होतो की बाबा कंबर नीट, तुम्ही मुली आहात. म्हणजे आमचा जळफळाट होत होता सगळं बघून नुसता. पण त्याच्यातला एक प्रसंग तुला सांगते गौतीदार, आय हॅव टू शेअर दिस. आमची रिक्षा येते, आधी हे दोघं उतरतात रिक्षातनं आणि असं त्यांनी शॉर्ट लावलं की नंतर मी आणि सुप्रिया उतरतो. म्हणजे तो वेगळा शॉर्ट होता, बनबा बंगणीच्या गाण्याच्या शेवटी आहे बघ आम्ही दोघी येतो, तो आमच्या दोघींचा शॉर्ट होता. त्याच्या आधी ते एक नानावाटी बंगला होता, तिकडे आली सचिन अशा ह्याच्यातनं आला, उतरला, बेतरला, नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही बसा आणि उतरला उतरला तो त्याच्या पुरुषी आवाज बोलायला लागला ना, ए चला इकडे इकडे, तो रिक्षावाला असं दस चांगल्याच रंगत चालल्यात. आणि अशा याच क्षणी मला तुम्हाला एक अत्यंत मोठं सरप्राईज द्यायचंय, तयार राहा प्लीज, जोरदार टायमनी स्वागत करूया अशोक सराफ यांच्या व्हिडिओच. नमस्कार, मी अशोक सराफ. आमच्या अशी ही बनवा बनवी या चित्रपटाच्या सहकलाकाराबरोबर तुमच्या आज गप्पा रंगणार आहेत. पण मी त्या गप्पांना हजर राहू शकत नाही याबद्दल मला मनापासून खंत वाटते. माझी इच्छा होती की ती हजर राहण्याची, पण काही कामामुळे मी येऊ शकत नाही आहे, त्यामुळे तुम्ही मला माफ करण्याची मला निश्चित खात्री आहे. आज या चित्रपटाला जवळजवळ 35 वर्ष झाली आहेत, पण या चित्रपटाची गोडी अजूनही तशीच कायम टिकून आहे. अजूनही हे पिक्चर लोक आवर्जून बघतात, इतकंच कशाला आम्ही सुद्धा ते बघतो.
एक विलक्षण रसायनची अपेक्षा ज्यावरती जमून झाला आहे असं मी म्हणेन. एक उत्कृष्ट लेखक वसंत सबनीस, ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही, यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं स्क्रिप्ट, प्रत्येक शब्द, प्रत्येक त्यातला विनोद हा ताजा आहे तो असा विनोद. आणि या सिनेमाला दिग्दर्शक सचिन यांनी दिलेली ट्रीटमेंट, कुठलंही अवडंबर न वाजवता त्यांनी साधी सरळ ती कथा प्रेक्षकांसमोर मांडली, आणि हेच खरं म्हणजे त्या चित्रपटाला अपेक्षित होत. कुठलीही टेक्निक न दाखवता किंवा कुठलेही चमत्कार असे न करता सरळ थोडपणे त्यांनी कथा ती मांडली, आणि ही त्या चित्रपटाची विनोदी बाजू ठरलेली आहे. त्यामुळे लोक एकंदर त्या कथेबरोबर वाहत जातात, त्यात समरस होऊन जातात, आणि हे या पिक्चरचं सगळ्यात मोठं यश आहे. तुम्ही हे पिक्चर पाहा तर तुम्हाला हे सुद्धा जाणवेल. एक अशी कलाकृती कधीतरी घडून जाते ज्यांना एवढा लोक लोकाश्रय देतात, आवर्जून बघतात, त्याचं कौतुक करतात. आमच्या दृष्टीने फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. पुरुष जेव्हा स्त्री भूमिका करतो तेव्हा ती काहीशी व्हल्गर होण्याची चान्स नाही. पण या दोघा कलाकारांनी म्हणजे सचिनने आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी इतक्या संयमाने जी भूमिका केली आहे ती भूमिका अतिशय गोड वाटते आणि लोकांना ती बघावीशी वाटते. एकदम दुसऱ्या आहेत त्या अश्विनी भावे यांनी माझ्याबरोबर काम केलं, माझ्या अपोजिट. त्याचं एक खासियत अशी सांगावी लागेल ते त्या कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टरचं जे बेअरिंग असेल ते कॅरेक्टरचं बेअरिंग त्यांनी शेवटपर्यंत कुठेही ढळून दिलेलं नाही आहे. म्हणजे ज्या त्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव त्यांनी इतका तंतोतंत दाखवलेला आहे की ज्या वेळेला संयम त्यावेळेला संयम किंवा जास्ती किंवा कुठे लाऊड व्हायच्या तिकडे लावून हे इतक्या संयमाने त्यांनी दाखवलेलं आहे की खरोखर मी वाखाडण्यासाठी गोष्ट असं मला वाटतं. एक गोष्ट मात्र आम्ही विसरू शकत नाही की त्यातले काही कलाकार आज आमच्यात नाही आहेत. सुशांत रे, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयन तारा यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यांनी दिलेली साथ ही कायम आमच्या लक्षात राहील हे मात्र मी अगदी आवर्जून सांगू इच्छितो. अशोक सराफ आले म्हणून किती जणांनी इकडे बघितलं सांगा. वा सर, आता मामांच्या बोलण्यातून सबनीसांचा उल्लेख आला, मला तुम्हाला विचारायला आवडेल की एका बाजूला विच्छामाजी पुरीकरासारखं लोकनाट्य वगनाट्य आणि दुसऱ्या बाजूला अशी बनवा बनवी सारखा एक घरंदाज दर्जेदार विनोद असलेला चित्रपट, तर सबनीसांबद्दल काय सांगाल? किंवा ही जी कॉन्सेप्ट आहे या सिनेमाची, ही कॉन्सेप्ट सबनीसांची तुमची का कोणाची कसा कसा डेव्हलप होत गेला? या सिनेमाची कॉन्सेप्ट ऋषिकेश मुखर्जी यांची. माझ्या पुस्तकात मी फार क्लिअरली ही गोष्ट मांडलेली आहे की कसं काय हे घडलं. मी एक चित्रपट करत होतो ज्यात मी काम करत होतो बालकलाकार म्हणून, मी तेव्हा 9 वर्षांचा होतो. मजली दीदी नावाचा चित्रपट होता आणि ऋषिदा त्याचे दिग्दर्शक होते. तर त्या चित्रपटाच्या चित्रीकरण जेव्हा त्याचं चालू होतं तेव्हा त्यांनी मला एका चित्रपटाची गोष्ट सांगितली की सचिव बाबा मैं एक पिक्चर बना रहा हूँ वो उसकी कहानी ऐसी ऐसी है, बंगाली से मैंने कुछ किताब में उसमें मैंने कुछ बनाया, मैंने लिखा स्टोरी उसका. मेरा गोष्ट अतिशय आवडली. म्हटलं ऋषिदा इसकी जब ट्रायल होगी तो आप मुझे बुलाएंगे? तर ते म्हणलं हां बोलावगा. तेव्हा ब्लॅक अँड व्हाईटचा काळ होता, तर आमचं पिक्चर कम्प्लीट होत होतं, त्यांच्या त्या पिक्चरची प्रिंट निघाली आणि तेव्हा ट्रायल त्यांनी ठेवली होती, रॅमनॉट लॅब होती वर्लीला, तिथे मला आठवतं अजून त्यांनी बोलवलं मला. मी गेलो माझ्या आईबरोबर तो सिनेमा पाहिला, त्या पिक्चरचं नाव होतं बीवी और मकान. तो चित्रपट पाहिला, आय वॉज हायली डिसअपॉइंटेड, बिकॉज जी गोष्ट त्यांनी मला ऐकवली होती ती तशी नव्हतीच पडद्यावर, आणि मला कळलं की हे फसलेलं आहे गणित.
तेव्हा ॲट दॅट एज. वा. आणि मी तिकडनं बाहेर येताना असं स्माईल करून वगैरे गेलो. मग काही दिवसानंतर शूटिंग होतं आमचं परत, तर त्या निशितांनी ते बघितलं माझं एक्सप्रेशन, ते काहीतरी तो एक्साईट झाला होता झालं त्या तेव्हा गोष्ट ऐकताना. तेवढा सिनेमा पाहिल्यानंतर झाला नाही क्या रे सचिव बाबा, तेरको पिक्चर कैसा लगा? मैंने कहा ऋषिता कहानी बहुत अच्छी थी जो आपने मुझे सुनाई थी, पिक्चर वैसी नहीं बनी. हाँ अभी मैंने बनाया जैसे मेरे को लगता है वैसा. पिक्चर लागलं, पिक्चर अटर फ्लॉप होतं, अटर फ्लॉप. मला ते माहिती होतं की तसं होणार ते, कारण ते तसं नव्हतंच झालं ते मला जे दिस डोक्यात होतं किंवा गोष्ट ऐकली होती. त्यानंतर खूप काळानंतर माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण त्या गोष्टीवरनं पिक्चर बनवला तर. मी ऋषितांकडे गेलो, म्हटलं ऋषिता आपने जो कहानी सुनाई थी ना उसके ऊपर आपने पिक्चर बनाया. हाँ वो चला नहीं. मैंने कहा नहीं, मैं उस कहानी पे मैं एक फिल्म बनाना चाहता हूँ मराठी में, आपकी परमिशन अगर हो तो. लेकिन मैं बनाऊँ? तो बोले नहीं नहीं, मैंने बनाया फ्लॉप हो गया, तू बनाएगा वो भी फ्लॉप हो जाएगा, मत बना. माझे गुरु यानी माला एडिटिंग शिकवलं. मी म्हटलं ऋषिता क्या है ना, आपने अपने स्टाइल से पिक्चर बनाया ना, मैं अपने स्टाइल से बनाऊंगा ना, अभी तो मेरे को डायरेक्शन सिखाएगा. मैंने कहा डायरेक्शन नहीं सिखाऊंगा ऋषिता, हर एक का अपना अपना नजरिया होता है, तो मैं अपने ढंग से बनाऊंगा पिक्चर. अच्छा ठीक है बना, लेकिन मेरे को दिखाना. मैंने कहा जी. आणि मी मग स्क्रीन प्ले लिहायला सुरुवात केली, मग सबनीसांबरोबर बसलो. मग त्यात काय आहे, आता तू उल्लेख केला सिंहासनचा, तो सगळं जे काय बनलंय ना ते डॉक्टरांच्या फक्त दिग्दर्शनामुळे नाही तर त्यांच्या ग्रे ग्रे मॅटर जे आहे त्यांचं परफेक्ट कास्टिंग हाफ द बॅटल इज वन. स्क्रिप्ट तुम्ही तयार करताच तुम्हाला काय बनवायचं आहे हेही तुमच्या डोक्यात असतं, पण ते प्रेक्षकांपर्यंत कन्व्हेन्स काय आहे ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दॅट इज कलाकार. तर परफेक्ट कास्टिंग त्यांनी केलं, तसंच परफेक्ट कास्टिंग आपल्या अशीही बनवा बनवीमध्ये सुद्धा झालं. खरं म्हणजे अश्विनीच्या बरोबर मला याआधीही काम करायचं होतं. मी तो विचारणारच होतो प्रश्न तुम्हाला की अश्विनीजी बरोबरचा तुमचा पहिला पिक्चर तिच्या आयुष्यातला पण दुसरा पिक्चर बरोबर एकमेव त्याच्यावर मी येणार आहे आता थोड्या वेळात. त्या वाक्यात एक अंडरलाईन एक दुःखी आहे थोडीशी तेवढी समजा. तिने मला विचारलं ऋषितांनी बघितलं होतं का, म्हटलं हो जेव्हा पिक्चर सुपर डुपर हिट झाला तेव्हा ऋषितांनी मला सांगितलं तेरा तेरा पिक्चर इतना हिट हो गया मेरे को दिखाया नाही तू. तुम्ही त्यांना प्लाझाला घेऊन गेलो, तिकीट काढली, त्यांना बॅल्कनी मध्ये चढून जाता येत नव्हतं, प्लाझाला लिफ्ट नाही, तर मी अपर स्टॉलची तिकीट काढली मागच्या रोडची, तिथे त्यांच्या बरोबर बसलो. पण त्यांना गाऊटचा त्रास होता त्यामुळे ते चढू नाही शकले. मागे बसून पिक्चर बघितलं, पिक्चर हाऊसफुल होतं, ऍट मला असं वाटतं 9वा आठवडा चालू होता. आणि प्रेक्षकांचं रिॲक्शन वगैरे सगळं बघून पिक्चर बघितलं ऋषितांना. ऋषितांनी बाहेर निघाले, गाडीपर्यंत गेले असं हातात काठी वगैरे होती. मी नमस्कार केला आणि हात ठेवला, आता पण काय बोलतील काय माहिती नाही ना, मेरे से 10 times बेटर बनाया. ओ स्वीट, वाह वाह. आता ही दिलेली पाहुणे नसते तर नाही सांगितलं नाही, कारण ते मला माझ्यातून तुम्ही कसं सांग म्हणून मी पाहिजे सांग. तुझ्या गुरुनी तुला दिलेली पावती होती. हो माझ्या गुरुनी पावती ते माझ्या, पण अशाच गोष्टी माझे अनेक गुरु आहेत, त्या सर्व गुरूंनी मला कधी ना कधीतरी पाठीवरती हात माझ्या ठेवलेला आहे, त्यात मी स्वतः भाग्यवान समजतो. सर मला आणि सबनीसांबद्दल तू विचारलं होतंस मला, तर माझं तर असं म्हणणं आहे की बनवा बनवीच फक्त नाही, इवन त्यांचं विच्छामाजी पुरी करा किंवा सोंगाड्या हे सुद्धा दर्जेदारच काम होतं. नाही 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 प्रश्न नाही, मी म्हणत होतो की फॉर्म वेगळा, म्हणजे अर्थ एका बाजूला भगनाट्य लोकनाट्य आणि एका बाजूला बनवा बनवी. एक्झॅक्टली, पण त्यांची व्हर्सटॅलिटी तेवढी. येस येस येस, तशा प्रकारचं सगळं मांडण्याची त्यांची ती व्हर्सटॅलिटी. बरोबर. आणि लोकांना काही काही लोकांना असं वाटेल की खूप बनवा बनवीमध्ये इम्प्रॉम्प्टू काही काही गोष्टी घडल्या आहेत वगैरे, पण तशा फारशा नाही घडल्या, त्या स्क्रिप्टेड होत्या. म्हणजे फॉर इन्स्टन्स धनंजय माने इथेच राहतात का, हे स्क्रिप्ट मध्ये हा डायलॉग लिहिला होता. सर मी माझा पुढचा प्रश्न असतोय, जी वाक्य अजरामर झाली किंवा
कलाकारांच्या परफॉर्मन्समुळे असं असं कित्येकदा असं वाटतं की ही मामांची ॲडिशन आहे, ही लक्ष्मी मामांची ॲडिशन आहे, म्हणजे हा माझा बायको पार्वती ही अशोकची ॲडिशन आहे, ही अशोकची ॲडिशन आहे, ही पार्वती माझा बायको ही अशोकची ॲडिशन होती, पण ती मला आवडली होती खूप. आणि दुसरी लक्ष्याची ॲडिशन होती की मी म्हणतो जाऊ बाई नका बाई इतक्यात जाऊ, ही ही लक्षाने म्हणजे लक्षात आले सचिव मला घेऊ दे ना प्लीज, एक घेऊ दे ना चांगलं आहे, म्हणजे एक मिनिट थांब, नाही नाही प्लीज प्लीज थोडे पण नका एक पण गप्प असेल. मी विचार केला म्हटलं हा खरंच चांगली घे असं म्हणून त्यांनी घेतली. पण एक डायलॉग जो अजरामर झाला बाकीच्या डायलॉग सारखा तो म्हणजे सारखं सारखं त्या झाडावर आहे. तो कसा आला डायलॉग माहितीये तुला? तो स्क्रिप्ट मध्ये नव्हता, स्क्रिप्ट मध्ये फक्त होतं की तो बळी म्हणजे विजू खोटे त्या परशाला पकडतो आणि त्याच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो, अतिप्रसंग. आणि तो फिल्म सिटीच्या रस्त्यावरच एक असं एक ठिकाण आहे जिथे गार्डन सारखं आहे, तिथे भरपूर अशी झाडं आहे. म्हटलं ते एका झाडाकडे घेऊन जातो मग ती पळते तिकडनं दुसरीकडे जाते, तो तिकडे पकडतो दुसऱ्या झाडावरती प्रयत्न म्हणजे तिला ढकलतो मग परत ती पळते मग तिसऱ्या झाडाकडे, असे चार पाच झाडं मी असा विचार केला होता. म्हणजे एक झाड म्हटलं हे करेक्ट आहे हे झाड, त्याच्यावर त्याचा अरे काय करतो तू वगैरे वगैरे सगळं झालं, तुम्ही नीक इकडनं या झाडाकडे ये, त्या झाडाकडे गेलं तर मी असं तो धक्का दिला तर झाड असं व्हायचं. अरे म्हटलं हे नाही चालणार, ते झाड बघूया, ते केलं तर ते पण असं व्हायचं. अरे चार पाच सहा झाडू सगळी अशी व्हायची. अरे म्हटलं असं एक पण झाड नाही चालणार, एकच हे आहे झाड. म्हटलं बाबा एक बिजू एक काम करते तिला त्याच त्याला त्याच झाडाकडे घेऊन जा. अविनाश ठाकूर जो माझा बालमित्र तो माझा चीफ असिस्टंट होता तो म्हणाला की अरे सचू ते एकच झाडावरती ना फार ऑब्विअस वाटतं. अरे मी करू काय म्हटलं झाडच नाही दुसरं, एकच झाड आहे ते. नाही पण ते नको ना बरं नाही वाटत ते एकाच झाडावर ते परत आणतोय तू ते खूप ऑब्विअस वाटतंय. म्हटलं वाटतंय ऑब्विअस, म्हणलं थांब म्हटलं एक मिनिट लक्षात तो तुला त्या झाडाकडे परत घेऊन गेला तर फक्त एवढंच म्हण सारखं सारखं त्याच झाडावर काय तिथल्या तिथे माझ्या डोक्यात आलं आणि तो बोलला. मला नव्हतं माहिती की ह्याचं एवढं सगळं होईल म्हणून, मला काय माहित, मी फक्त ते ऑब्विअस वाटू नये म्हणून त्याला सांगितलं ती लाईन घे. पण त्या लाईनच असं काहीतरी होईल हे मला नव्हतं नव्हतं माहित. नाही लिहिलेलं सर मी सांगितलेलं इस्रायल, कारण त्यांना स्वतःला डायबिटीस होता, त्यांना त्यांनी इस्रायलवरनं औषध मागवलं होतं त्यांच्याकरता आणि तेव्हा त्या औषधाकरता त्यांना 70 रुपये लागले होते म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख या स्क्रिप्ट मध्ये अशा प्रकारे केला. पण त्यांचं ते होतं की तो तुमचा मित्र इस्रायलचा तो वारला आणि त्याच्याबरोबर तुमचे 70 रुपयेही वारले वारले. हा हलकटपणा आहे माने. तुम्ही पुन्हा कास्टिंगकडे आय एम सॉरी, तुम्ही तुम्हाला जेव्हा वाटेल त्या मुद्द्यावर बोला. पण मगाशी अश्विन म्हटले तसं की प्रत्येक प्रश्न ओढून सचिनजींकडेच जातो पण तरी सुद्धा तुम्हाला नाही नाही त्यालाच विचारतो. आम्हालाही त्याचं बोलणं ऐकायला आवडतं कारण काय आहे ते इतकं ते जगलेत ना त्यांच्या डोक्यात कुठलाही चित्रपट असताना. आमच्या घरातला एक झोपाळा आहे त्याच्यावरती बसून ते असं कुठेतरी असं ऑब्लिवियन मध्ये बघत बसतात. वेडा बिडा वाटेल लोकांना पण पण तरी सचिन तुमची दोघांची ही देवाणघेवाण होऊन मला असं वाटायला लागलंय की ऍक्च्युली नवरी मिळे नवसाची असंच आहे पुढचा प्रश्न. हे मात्र खरं आहे. सभी कास्टिंग कडे येतो परत परत येतात म्हणजे आता अश्विनी बरोबरचा तुमचा पहिला चित्रपट म्हणजे त्यांनी तुमच्याबरोबर काम केलं किंवा प्रियाताईंचा पण तुमच्याबरोबरचा पहिला. प्रियाला तर इंट्रोड्यूस केलं होतं त्या बरोबर. लक्ष्या मामा बरोबरचा पण तुमचा पहिला पहिला म्हणजे मामांची आणि तुमची जोडी तोपर्यंत हिट झालेली होती. पण या चित्रपटामध्ये हे तीन नवीन चेहरे तुमच्यासाठीचे याच्या मागची भावना काय होती नेमकी? आणि आज आम्ही आता म्हणजे आज या सगळ्या नावांपलीकडे दुसरी नावं आम्ही विचारच करू शकत नाही पण तेव्हा तुमच्या डोक्यात वेगळ्या नावांचा विचार होता का? नाही अजिबात नव्हता. काय झालं होतं लक्षला
माझ्याबरोबर काम करायची इच्छा होतीच, त्याला ते माहिती होती की सचिन मला घेत नाही पिक्चरमध्ये, का नाही घेत वगैरे वगैरे, त्याचे स्वतःचे तर्क त्यांनी लावायला सुरुवात केली होती. पण मी त्याला एवढंच म्हणायचो नेहमी मी की अरे चांगला रोल आला तरच मी तुला घेईन, तुला मी वेस्ट करणार नाही. आणि या वेळेला असा रोल होता म्हणून मी त्याला सांगितलं बाबा असा असा रोल आहे तू तो कर. तो खूप खुश झाला, म्हणजे मला माता मला माहिती होतं की मी कधी ना कधीतरी तुझ्याबरोबर काम करणार. म्हटलं बरं ठीक आहे. म्हणून त्याची कास्टिंग तर झालीच होती. सुशांत पण होताच, अशोक आणि मी आम्ही दोघंही होतो. मग माझ्या अपोजिट सुप्रिया, आणि सुप्रियाला मी तेव्हा सांगितलं होतं की सुपर तू या तू या पिक्चरमध्ये मला हवी आहेस, तू काम करायचं, तुला करण्यासारखं खूप मोठं असं काही नाही या चित्रपटात, पण तरी सुद्धा तू मला हवी आहेस. पण तुला आधीपासून का सांगतोय सुद्धा, तुला अशी एक्सपेक्टेशन नको की माझा रोल खूप अशामध्ये काहीतरी करण्यासारखा आहे किंवा असं काही नाही आहे. त्यातल्या त्यात हिला तरी ते तो कलर होता निवेदिताला की तिला कळतं की जे ज्याच्यावर मी प्रेम करते त्याचं लग्न झालंय आणि त्याची बायको सुंदर आहे. नाही तुझ्यापेक्षा असं नाही, बट तू कलर होता तुला शेड होते. पण अश्विनीचं नाव माझ्या डोक्यात का आलं, कारण तिच्याबरोबर मला याआधीही काम करायचं होतं. गंमत जम्मत साठी मी तिला बोलवलं होतं पहिल्यांदा, आणि ती डोक्यात होती. तिने मला हो पण म्हटलं होतं, म्हणून मी कॅरेक्टरचं नाव सुद्धा अश्विनीच ठेवलं त्या पिक्चरमध्ये. म्हणून त्या गाण्यामध्ये अश्विनी ये ना हे जे आहे ते ह्या अश्विनीमुळे आहे. मग ती एक दिवशी माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की मला सचिन मला ना अभ्यास करायचा आहे. कर ना, तुला कोणी नाही अभ्यास करायचा. नाही नाही, मला शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि मी जर सिनेमात काम केलं तर मला शिक्षण पूर्ण नाही करता येणार, त्यामुळे मला नाही काम करता येणार, असं तिने माझ्या तोंडावर सांगितलं. मग मी म्हटलं ठीक आहे, आता मी काय बोलू शकतो. मी म्हणलं बरं बाबा, नाही आता मी सिनेमात काम करायचं नाही असं ठरवलं. बर ऍक्च्युली ही गोष्ट माझ्या विस्मरणात आहे, पण त्यांनी मला योग्य वेळेला बोलवलंय आणि तेव्हा योग्य वेळेला हो म्हणणे नाही नाही ही मला झालं नाही. तसं नाही झालंय, सांगतो थांब. मी तुला परत नाही बोलवलं. त्यानंतर तो चित्रपट रिलीज म्हणजे बनला, चारुशीला साबळेला त्या रोलमध्ये घेतलं. चारुशीला साबळे अशोकच्या अपोजिट, तेव्हा सुद्धा अशोकच्या अपोजिटच रोल होता. आणि तो पिक्चर चालला, लोकांना आवडला, ते गाणं हिट झालं अश्विनी ये ना. तो चित्रपट हिनी बघितला, क्युरिओसिटी पण होती. मग तेव्हा मी बनवा बनवीच्या त्याच्यामध्ये माझा पती करोडपती पण पिक्चर बनून रेडी झाला होता. आणि हिचा फोन आला मला की मला बोलायचं आहे. म्हटलं ये. तर ती आली माझ्या आगर बाजारच्या ऑफिसमध्ये, कारण तिला ते जवळ होतं येणं तेव्हा. तर ती आली तिकडे, मला म्हणे आता मी सिनेमात काम करायचं ठरवलंय. म्हटलं अच्छा व्हेरी गुड, मग काय करू मी, नाही मला घे सिनेमात. आता मी म्हटलं आता रिस्क कोण घेणार, आता मी मनात बोललो हा की आता जर तिला मी घेतलं सिनेमात आणि मध्येच पटकन ती आली माझ्याकडे की नाही आता मला ते करायचं आहे, म्हणजे मला सिनेमात नाही काम करता येणार तर मग प्रॉब्लेम होईल. मी त्याला विचारलं बाबा तू तुझं काय बदलणार नाहीस ना हे, ते म्हणाले नाही मी करणार काम. मी म्हटलं असं जर असेल, तू ठामपणे विचार केला असेल तर तुला मी असा रोल देईन जो तुला तरी निदान आयुष्यभर आठवत राहील. आणि दॅट्स हाऊ शी केम इन अशी ही बनवा. काही आठवत नाही, काहीही आठवत नाही. अगं होतं असं, तुला मी तुझ्या फिलॉसॉफीच्या नोट्स घ्यायचे एवढं आठवत आहे. आपण आम्ही एकाच कॉलेजमध्ये मागे पुढे, ती माझ्या एक वर्ष पुढे, त्याच्यामुळे तिने पण फिलॉसॉफी घेतलं होतं, मी पण फिलॉसॉफी, तिच्या नोट्स मी वापरल्या. पण फायनली मी तुम्हाला खूप मनपूर्वक तुमचे आभार मानतो, तुम्हाला म्हणजे करोडो आभार मानतो तुमचे. तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो, कारण जर तुम्ही हो म्हणाला नसतात तर या जगातल्या कुठल्याही साडीची दुकानात लिंबूगरची साडी दिसली नसते. त्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार. मामी, गाण्यामध्ये डोहा जेवणाच्या गाण्यामध्ये तुम्हाला आणि सुप्रियाजींना कांजीवरम साड्या आहेत, तुम्ही स्वतः बनारसी शालू नेसलेला आहे,
आणि लक्ष माझं नॉलेज बघा आणि बायको नशिबवान माझीच ना मी असं काही म्हटलं नाही बरं का हे तुझ्या मनातले किडे आणि लक्षा मामाला ज्यांचं डोहा जेवण त्यांना व्यवस्थित तो हिरव्या रंगाची ती साडी नऊवारी तर तुम्ही मगाशी म्हणलात माझ्यापेक्षा सुंदर पण आपल्यापेक्षा स्त्री वेशात सुंदर दिसणारा पुरुष आपल्या बरोबर त्या गाण्यात आहे आणि आमच्याहीपेक्षा अप्रतिम नाचणारा करेक्ट तर काय फिलिंग होतं त्या गाण्याच्या वेळेस अरे ते गाणं म्हणजे इतका मला टेन्शन एक तर मुळात मला नाही नाचताय आणि पहिल्याच दिवशी मला इतकं त्यांचं ना माधव किशन जे डान्स डायरेक्टर होते त्यांनी पहिल्याच दिवशी माझा इतका काय म्हणा तेजोभंग केला असं मी म्हणू शकते त्यांनी एक मुवमेंट करून दाखवली मी ते करण्याचा प्रयत्न केला मला पहिल्याच दिवशी त्यांनी म्हटलं वो देखो अब सचिन आएगा ना तब क्या हालत होगी अभी ऐसे नाच रहे जैसे लगता है हाथ पाव उधार लेके आई है पहिल्या क्षणी माझी इतकी वाट लागली होती की बापरे आता कसं होणार आणि काय होणार आणि हा जो काय पहिला मला त्याचा शॉट पण मी बघितलेला तुला आठवतोय त्याचा पाठमोरा उभा आहे बघ आणि असा पदर खाली करून असा पाय हे करतो तो त्या गाण्यातला पहिला शॉट शूट केलेला आणि असं मी आले तयार होऊन जाम पोटात गोळे आले होते तर काय आणि तो त्याचा शॉट बघितला आणि मला वाटलं परमेश्वरा आता ह्याच्या बाजूला उभं राहून कसं नाचायचं बाजूला उभं राहून यांच्या आणि समोर तो बसले लक्षात आणि रात्री पूर्ण तीन दोन रात्री हो तीन रात्रींच आमच्या एनर्जी अशा होत्या रात्रभर शूटिंग करताना आणि हे म्हणजे असे असे तळपत होते नुसते पुढच्या प्रश्नाकडे येण्याआधी छोटासा व्हिडिओ बघू आपल्याला परत थोडस 5 सेकंद जावं लागेल एक व्हिडिओ क्लिप बघूया मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊ नाही पण सांगू शकता हो प्लीज कारण हे अनएंडिंग आहे म्हणजे आता जाहीर किती आम्हाला लाज वाटते आमच्या डान्स म्हणजे जी पहिलं म्हणजे जे टायटल सॉंग आहे बनवापूर्वीचं त्याच्यातही तुम्ही साडीमध्ये आहात आणि कुणीतरी येणार मध्ये पण तुम्ही साडीत आहात बनवाबनवी टायटल ट्रॅक मधला तुमचा साडीतला डान्स हा पुरुषी आहे आणि डोळा जेवणात ऑफकोर्स स्त्रीने तुम्ही पूर्ण बाईच्या पद्धतीने नाचलाय हे केवळ अशक्य हे काय ही काय थॉट प्रोसेस आहे इकडे आपल्याला पुरुषी नाचायचंय पण अंगावर साडीच आहे हो कारण त्या गेटअप मध्ये आहे तो त्या ही इज इन अ ड्राय येस तेव्हा माहिती नसतं की तेव्हा समोर दुसरं कोणीच नाही आहे त्यामुळे तो बाई सारखा का नाचे करेक्ट तो पुरुष आहे त्यामुळे पुरुषासारखा सिच्युएशन आहे मी म्हणतो ऍज अन ऍक्टर ही काय थॉट प्रोसेस आहे की एक या गाण्यात आपल्याला पुरुषी दाखवायचं आहे आणि या गाण्यात आपल्याला स्त्रीने दाखवायचं हाऊ यू प्रिपेअर्ड युअर सेल्फ मी प्रिपेअर्ड की ऍज अ डान्सर आय एम अ डान्सर आय एम अ कोरिओग्राफर एज वेल तर त्यामुळे मला मी माझ्या हिरॉईन्सना सुद्धा म्हणजे नवरी मिळेल नवऱ्याला असं गाणं ही नवरी असेल हे मी कोरिओग्राफ केले अश्विनी येना हे गाणं मी कोरिओग्राफ केले 12 पैलू म्हटलं ना हृदय बसंत फुलताना सचिन हृदय बसंत फुलताना गाणं मी कोरिओग्राफ केलं नवरा माझा नवसाचं मधलं सोनूचं गाणं पण मी कोरिओग्राफ केलेलं आहे ही सगळी गाणी म्हणजे बेसिकली काय झालं होतं नवरी मिळेल नवऱ्यालाच्या वेळेला कोरिओग्राफरला आम्ही बोलवलं होतं ठरलं होतं डेट्स ठरल्या होत्या सीन्सचं काम चालू होतं पण 2 दिवस आधी त्यांनी फोन करून सांगितलं की माझी आउटडोअरमध्ये आहे मी येऊ शकत नाही तर काय करायचं शूटिंग तर कॅन्सल करू शकत नाही मी म्हटलं ठीक आहे आता काय करायचं पण करूया शूटिंग मिस करतो गाणं असं म्हणून मी ते गाणं बसवलं सगळं आणि शॉर्टच्या ह्याच्याकडनं रिहर्स पण करून घेतलं आणि शॉर्टच्या आधी मी माझं तर करायचोच पण आधी हिला करून दाखवायचो तिच्याकडनं एक रिहर्स करून घेऊन मग आम्ही दोघं मिळून तो शॉर्ट घ्यायचो
तशाच प्रकारे म्हटलं मग आता ती सवय लागली निर्मात्याला. दुसऱ्या पिक्चरच्या गाण्यात चोरीचा मामला या गाण्यासाठी असिस्टंट पण नव्हता. मी म्हटलं की कोरिओग्राफर बोलूया आपण, तो प्रोड्युसर सतीश कुलकर्णी कशाला नवरी मिळणाऱ्याचं गाणं मस्त केलं एकदम फर्स्ट क्लास येते तूच कर, त्याचे पैसे वाचले. तर याला कारणीभूत तुम्ही आहात, तुम्ही 5,000 तेव्हा वाचवले. तर अशा प्रकारे तसं मी त्यामुळे मी स्वतः कोरिओग्राफर असल्यामुळे मला ते अशा प्रकारे करतात. सो बेसिकली कोरिओग्राफी मध्ये फक्त नृत्याच्या स्टेप्सचा प्रश्न नाही, ते बीट्स जे असतात त्यावरनं ज्याला म्युझिकचा सेन्स आहे, जो आता डिरेक्टर आहेत म्हणून म्युझिक डिरेक्शन म्युझिक रेकॉर्डिंगच्या वेळेला तर बीट्स वाईज ते सगळं करू शकतात. तर तसं त्यांनी ते त्यातला एक पोर्शन जो होता ना या गाण्यामध्ये तो पुरुषी डान्सचा नव्हता, तो कॅबरे फॉर्मचा होता. कारण मी त्याला सांगितलं होतं अरुणला की मला याच्यामध्ये सॅक्सोफोन पाहिजे मध्ये मधल्या एका म्युझिक पीस मध्ये इंटरल्यूड मध्ये. आणि कसा पाहिजे सॅक्सोफोन? म्हटलं मला थोडा कॅबरेश पाहिजे तो. तर तसा त्याने तो बीट केला. तर मला किरणजी म्हणतो का केला, कशासाठी पाहिजे तुला? म्हणून आहे माझ्या डोक्यात काहीतरी, बघूया लेट्स सी कसा कसा बनतो त्याच्यावरती अवलंबून. तर तो बनला चांगला. तर मग मी त्या ड्रेस डिझायनरला बोलवून सांगितलं की मला एक स्लिट गाऊन पाहिजे. त्या स्लिट गाऊन वरती मी स्टॉकिंग घातली आणि तो एक विग होता जो फ्रेंच होती त्याला, आणि असा एकपर्यंतचा होता, थोडासा गोल्डनिश असा विग होता, तो घातला आणि तो पोर्शन तसा मी त्या प्रकारे शूट केला. करायचं तर फुल ऑन म्हणजे फुल ऑन फुल ऑन करायचं तर 100% निदान प्रयत्न तरी करायचा, बाकी ते कसं रिसीव्ह होतं त्याच्यावरती अवलंबून. आज त्यांनी स्वतः जरी लिंबू कलरचे कपडे घातलेले असले तरी ती साडी तुम्ही अजरामर केली लिंबू कलरची, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला लिंबू कलरची साडी का दिली? मला माहिती. आपण लिंबू तेव्हा वापरतो जेव्हा कुणाची नजर लागू नये असं आपल्याला वाटतं तेव्हा. तर तुमच्या सौंदर्याला आणि पर्यायी चित्रपटाला नजर लागू नये म्हणून तुम्हाला लिंबू कलर. करेक्ट मी फॅम रॉंग? ऍब्सोल्युटली राईट, ऍब्सोल्युटली राईट. या चित्रपटात मधली एक गंमत मी सांगू इच्छितो जी खूप कमी लोकांना माहिती आहे, म्हणजे काहीच मोजक्या लोकांना माहिती अशी गंमत आहे की भट्टी जमली हे जे तू आत्ता म्हणाला होतास तसं आम्हाला सर्वांना हळूहळू वाटायला लागलं की भट्टी जमलेली आहे. आणि या चित्रपटाचं लास्ट स्केड्यूल जे होतं ते आमच्या घरातलं इंटिरियर जे राजकमलमध्येच जो सेट लागला होता त्याआधी आम्ही सगळं पिक्चर जे आहे ते कम्प्लीट केलं. तर तिथे तो सेट लागल्यानंतर म्हणजे चित्रीकरण सुरू असताना मी किरणला बोलवलं, म्हटलं किरण आमचा एक ना ट्रॉफी बनवणारा माणूस आहे, तुला कदाचित माहीत नसेल कारण त्यांची ती पद्धत नव्हती ट्रॉफी बनवणं वगैरे वगैरे राजकारणाची. म्हटलं या पिक्चर करता जरा त्याला एकदा बोलवतो सेटवरती. म्हणलं कशाला पाहिजे? मला काम आहे म्हटलं जरा बोलव. मग त्याला बोलवलं श्रीकांतजी, श्रीकांत ढोंगडे म्हणून आमचे डिझाईन. तर ट्रॉफीचं डिझाईन ते करतात, बनवतात ते दोन वेगळी माणसं. त्यांना पण बोलवलं. तर मी श्रीकांतजींना म्हटलं की हे असं असं पिक्चर आहे तर त्याचं एक रफ एक स्केच करून मला जरा दाखवता का 2-3 ऑप्शन्स ट्रॉफी कशी बनेल याची? कुठल्या पिक्चरबद्दल बोलताय तुम्ही? मी म्हटलं अशी ही बनवा बनवीबद्दल बोलताय. किरण माने म्हणाले अरे पिक्चरचं शूटिंग संपलं नाही अजून, नंतर घाई होईल म्हटलं बघूया. ओ आणि त्यांनी 2-3 मला ते करून दाखवले, त्यातला एक मी सिलेक्ट केला. त्यांना पण सांगितलं हे जरा बघून ठेवा, असं फोटोशूट होईल त्या हिशोबाने तुम्हाला ते फोटोज मिळतील, मग आपण ते काय करायचं ते करू. मॅनिफेस्टेशन. वाव वाव, जोरदार व्हायला पाहिजे टाळ्या. आणि इट हॅपन बिकॉज ते माझ्या डोक्यात होतं की कुठेतरी काहीतरी ह्याचं होणार एवढं मला माहीत होतं. आणि मला एक गोष्ट सांगायला अजिबात काही वाटत नाही, आय एम अ कमर्शियल फिल्म मेकर.
आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा. आणि ज्या माणसाच्या स्वभावाची गोष्ट आहे ही नीड्स और ही शुड बी ट्रू टू इट असं मला वाटतं. माझ्या स्वभावात ही गोष्ट आहे, त्यामुळे आय विल ऑलवेज रिमेन अ कमर्शियल फिल्म मेकर. पण तू बनवलेले चित्रपट ना सहकुटुंब सहपरिवार जाऊन एन्जॉय करता येतील इतके निखळ सुंदर होते तुझे चित्रपट. प्रत्येक वेळेला सगळी सगळ्याच गोष्टी लोकांना पटणाऱ्या किंवा आवडणाऱ्या होतातच असं नाही, पण प्रयत्न आपण आपला तोच असला. पण 90% यू सक्सीडेड इन दॅट की प्रेक्षकागृहातनं बाहेर पडताना त्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती असणारा हसू जे प्रत्येक दिग्दर्शकाची किंवा प्रत्येक मेकरची जी इच्छा असते ते तुझ्या 99% दॅट इज सेम की 100% यू अचीव दॅट. पण त्यांच्या विश्वासाला आपण जर पुरं पडलेलो आपण जे आपण काय म्हणतात त्याला खरे ठरलो आहोत त्यांच्या विश्वासाला तर त्याचा आनंद आपल्याला नक्कीच मिळतो. आणि परमेश्वराची कृपा त्याला म्हणतो, कारण एकटा माणूस काहीच करू शकत नाही. माझ्या बरोबर असलेले म्हणजे वसंत सबनीस हे नाव मी कधीही आयुष्यात विसरू नाही शकत. अरुण पौडवाल, अनिल मोहिले ही नाव, अशोक सराफ हे कधीच विसरू शकत. मग या सुंदर माझ्या हिरोईन्स ह्या ना, म्हणजे त्यांच्याशिवाय कसं काय आपण सगळं करू शकतो. एकटा माणूस काहीच नाही करू. बरोबर नाही बरोबर. तर ह्या सगळ्यांची साथ मला लाभली. मी एक बोलू का, प्रश्न न विचारता सुद्धा काय ह्या चित्रपटात आता तू बघितलंस किती चार जोड्या आणि त्याच्यात हे परत डबल रोल करत होते आणि म्हणजे सहा हिरोईन मधला एक माझा रोल आणि त्याच्या वाट्याला काही असतील 8-10-12-13 सीन्स मॅक्सिमम असतील असं वाटतं मला. मी मोजले नाहीत कधी पण एक फिलिंग आहे असं. माझं या चित्रपटाकरता 8 दिवसाच्या वर शूटिंग नाही झालं मॅक्सिमम, राईट? कारण यू हॅव टू अंडरस्टँड की शूटिंग म्हणजे एकतर माझे अशोकचे सीन वेगळे काढलेले आहेत कारण तिचं ते एकदा दुकानाचा सेटअप असला की सगळे त्यातले आणि मग एकदा मी बंगल्यावर जाते आणि एकदा आउटडोअरला जेव्हा ती कमिट करते त्याला की माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे तो एक फायनल सीन. मी केवळ 8 दिवसाच्या शूटिंगवर ध्यानी मनी नसताना आज 36 वर्ष लिंबू कलरचं प्रेम घेते. काही वेळेला ओशाळल्यासारखं होतं ते प्रेम घेताना की मला कळतच नाही यार मी केलंय काय, म्हणजे बेरिंग चांगलं आहे आणि काम व्यवस्थित केलंय एवढं मी सांगू शकते पण तरी सुद्धा त्याचं इतकं दुपटी तिपटीनं काय 50 पटीनं मिळणं हे काही वेळेला म्हणजे हे लिहिलेलं असतं म्हणून निश्चित ते घडलं. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याचं सगळं श्रेय घेऊन मोकळे हो. कारण आम्हाला करताना खरंच माहित नव्हतं, करताना फक्त माझ्या याच्यात मला एवढीच भीती होती की अशोक इतका फास्ट बोलायचा ना त्याच्यात माझं जेव्हा वाक्य आहे तेवढं मला घेता येऊ दे. त्याची ती जी काही फास्ट ट्रेन निघायची ना त्याच्यात माझं वाक्य बरोबर म्हणजे आपल्यामुळे रिटेक होऊ नये. हे एकच मराठी कलाकार इतके आम्ही गरीब चित्रपट सृष्टीतनं वरती आलोय ना की एकापेक्षा अधिक टेक मागणं म्हणजे मोठा गुन्हा आहे अशाच ह्याच्यात आम्ही किंवा ते आपल्याला फार वापरे आपल्यामुळे म्हणजे पाया चालली असं एक वाटायचं. तर त्यावेळेला तेवढं एकच माझ्या डोळ्यासमोर होतं आणि मला आठवतंय की त्याचा जो फायनल सीन होता ना तो करताना मला खूप मोठा प्रश्न पडला होता. तर अशोक मग अशी बोलला त्याच्यामध्ये तो म्हणाला ते जे बेरिंग आहे तिचं जे बेरिंग घेतलेलं आहे जे तिलाच नकोसं होतं नंतर आता सोडू कसं हे बेरिंग. तर तो फायनल सीन करताना मला सचिनची इतकी म्हणजे दॅट इज वेन जेव्हा आपण कलाकार म्हणून अडखळत असतो त्यावेळेला एक इतका स्टॉलवर्ट डिरेक्टर तुमच्या त्याचा सपोर्ट त्यावेळेला कलाकार खूप महत्त्वाचा असतो. आणि मला सारखं असं वाटत होतं की ती इतकी अडकलेली आहे स्वतःत आणि त्या स्टँड कॉलरमध्ये आणि तिच्या चष्म्यात आणि तिच्या त्या बेअरिंगमध्ये की आता तिला मी बाहेर कसं काढू. आणि पण ह्याच्यात एक ब्युटी अशी होती की लोकांना ऑलरेडीच ती बाहेर यावी असं वाटत होतं. म्हणजे मी कशी हा आले असते तरी लोकांना ते चांगलंच वाटलं असतं बिकॉज दे वॉन्टेड हर टू ना फायनली कमिट स्वतःच स्वतःला कमिट कर की तुझं आहे त्याच्यावर प्रेम. पण तो मला आठवतं की दॅट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग सीन फॉर मी आणि वेळेत आपलं वाक्य बोलता यावं आणि डान्स मी इतकी वाईट डान्सर होते म्हणजे आता आजावे माई पाहिल्यानंतर कोणाला वाटणार नाही असं
पण मला मला अजूनही आठवतं कमालिस्तान, मला वाटतं कमालिस्तान मध्ये आपल्या आमच्या माझ्या कमालिस्तान गार्डन चौघांचेही अंतरे तिथेच शूट झाले. नाही नाही वेगवेगळ्या लोकेशन, चारही लोकेशन माझं फिल्म सिटी मध्ये झालं, आमचं फिल्म सिटी मध्ये झालं, फिल्म सिटी गार्डन, कमालिस्तान गार्डन, आमचं चांदिवली गार्डन आणि लक्षाचं होतं मॉडेल कॉलनी गार्डन चित्तरंजन. आणि हा आता सुबोध पण इथे पुण्याचा आहे, मी पण पुण्याचा आहे. हा लीलाबाई काळभोरांचा पाषाण मधला बंगला कुठे आहे आयुष्यात? असा कुठलाच नाहीये. लीलाबाई काळभोर हे नाव सुद्धा सबनीसांनी, सबनीसांना नेहमी नवीन नाव आवडायची. गंमत जंमत मध्ये अशोकचं नाव फाल्गुन, फाल्गुन फाल्गुन नाव ना असतं नाव, पण आता सापडत नाही कुठे, नवीन नाव पाहिजे. तसंच लीलाबाई काळभोर आणि लीलाबाई काळभोरचा तो पुतण्या कोण आहे तो बळी, अरे अशी नावं त्यांना खूप सुचायची आणि मी म्हणायचं ठीक आहे तुम्हाला आवडतात ना आपण करूया तसं. आता अश्विनीजीच्या बोलण्यातून अशोक फक्त ह्याच्यात एक, सॉरी येस प्लीज, पण ह्याच्यात फक्त एक विश्वासराव सरपोतदार हे नाव अश्विनीजींच्या बोलण्यातून. 5 मिनिटात बनवाबनवी मध्ये संपू नाही शकतो, 5 जन्म बोललो तरी संपणार नाही म्हणून, पण तरी मी संपवतो, पटकन संपवतो. अश्विनीजींच्या बोलण्यातून अशोक मामांच्या फास्ट बोलण्याचा उल्लेख आला. अशोक मामा हे आमच्या दृष्टीने असं व्यक्तिमत्व, सुबोधलाही मान्य होईल सलीलला पण, की ते समोर आल्यानंतर आमची बोलती बंदच होते, फक्त मामा बोलत असतात. असे मामा ज्यांच्या समोर गप्प बसतात त्यांच्याकडे मी बोलतो. की ही बनवाबनवी चालू असताना तुमची बनवाबनवी चालू झाली होती का नंतर चालू झाली? नाही नाही नाही, तेव्हा चालू होती, आम्हाला नव्हतं माहित. मला माहित होतं, हिला माहित होतं, पण हिने काय मला नव्हतं सांगितलं. या दोघांचं दोघींचं काहीतरी कुडकुड 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 चाललं होतं. पण जेव्हा कुणीतरी येणार येणार ग ह्याची रिहर्सल चालू असताना मी काहीतरी माझ्या पायाला काहीतरी अडकलं म्हणून मी खाली पडलो त्या रिहर्सल हॉलमध्ये आणि ही धावत आली, अशोक 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 कुठ अशोक कुठ. मी सुप्रियाकडे बघितलं तर सुप्रिया अशी, मी सुप्रियाला म्हटलं काय, कुठे गेलो मी काहीतरी काय. अगं आपल्याला आठवत नाही त्या गोष्टी आठवत, मला पुरेपूर आठवत आहे, आठवण मला आठवत आहे काय काय घडलं होतं ते तेव्हा. सचिनच्या नजरेत काय सुद्धा खरं एक लुक टाकणं चरित्र कळत इनवे, येस असं म्हणू शकतो. म्हणजे मी डेफिनेटली प्रेमात पडले होते, तो आता इथे नाहीये, तो प्रेमात पडला होता की नाही सांगायला, पण तोही पडला होता पण फक्त बोलून दाखवत नव्हता. येस, पण आमच्या या दोन मित्रांनी स्पेशली सचिननी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मध्यस्थी केली आमचं लग्न होण्यामध्ये, त्याच्यामुळे आणि आमच्या लग्नातले सगळे भावाचे सगळे सोपस्कारांनी खडा घेऊन कान पिळला होता त्याचा. होय होय, तो फोटो पण आहे मला आहे ना, आहे ना, मी त्या म्हणजे कान पण पिळला होता त्याचा, कारण आडनावच बेळगावकर आहे त्यामुळे कान पिळला होता, पण ते दगड मागे ठेवून पिळला होता, म्हणजे लागावा त्याला बरोबर असा आयुष्यभर लक्षात राहावं की कान पिळलेला आहे म्हणून. हो, कारण त्याला तेव्हा म्हटलं होतं की असं आता लग्न आहे तसे बरेच दागिने वगैरे आपण करू, तेव्हा तो म्हणलास की तू चुकीचा सराफ शोधलायस, पण नंतर कळलं की तो करेक्ट सराफ मी शोधला आणि त्याबद्दल आय एम व्हेरी हॅपी. 52 कशी सोन्याचा अशी सराफांना पण चांगलंच त्यांचं पण छानच झालं. अशी बनवाबनवीच्या मागचं वास्तव जाणून घेताना वास्तव जे महेश मांजरेकर सुद्धा इथे आले त्यांचा पण सर तब्येत कशी कंटिन्यू या माणसाकडनं एनर्जी घ्यायला हवी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं, बरोबर सुरू. आता शेवटाकडे येतो सर, आज 19 वर्षांनी तुम्हाला नवरा माझा नवसाचा 2 बनवावा असा वाटला, पण 36 वर्ष होऊन गेली तुम्हाला अशीही बनवाबनवी 2 बनवावा असा वाटला नाही आणि वाटणारही नाही, त्यामागची कारणं जाणून घ्यायला आवडते. अर्थातच ते बनू शकत नाही,
कारण ही सगळी महत्वाची जी मंडळी आहेत या चित्रपटात जी ज्यांचा उल्लेख अशोकनी सुद्धा केला ती नाही आहे आणि त्यांच्या त्यांना सोडून मला काहीही बनवाबनवीचं पुढे करायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बनवाबनवी हा चित्रपट अशीही बनवाबनवी हा चित्रपट आमचा राहिलेलाच नाही आहे हा प्रेक्षकांचा चित्रपट झालेला. त्या चित्रपटाला त्या चित्रपटाचं काय करायचं कसं करायचं पुढे करायचं की नाही करायचं हा निर्णय मी नाही घेऊ शकत. हे सगळं जे करायचं ते प्रेक्षकांनी करू दे असं मला वाटतं. आणि वाय टू प्ले विथ फायर नाही का मग काही वेगळ्या कलावंतांना घेऊन ते करण्याचं तुम्ही म्हणाल तर ते नाही जमणार कारण शेवटी ते ती भट्टी असते जी जमते काही कलाकारांबरोबर ज्याची ज्याला पसंती प्रेक्षकांनी दिलेली नाही आम्ही नाही तर त्याच्यात त्यांना तिकडनं हलवू नये असं मला तरी वाटतं. त्यामुळे बनवाबनवीचा पुढचा विचार किंवा त्याला धरून काहीतरी दुसरं करण्याचा विचार मी तरी करणार नाही ज्याला करावा असं वाटतं. वेगळी बनवाबनवी बनवाविषयी वाटली अंडर द ट्रूथ हे यू नेव्हर नो बट मी तरी त्यात काही करू इच्छित नाही. दुसरं कोणी करू इच्छित असेल तर काय काय कोणाला काय इन्स्पायर करत हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. आज बोलताना सुरुवातच आपण अशी केली की 36 वर्ष ज्या चित्रपटाचं गारुड आपल्या सगळ्यांच्या मनावर आहे देवाकडे अशी प्रार्थना करतो की अजून 36 वर्षांनी माझ्या जागी माझा मुलगा असेल इंटरव्ह्यू घेला घेणारा आणि तुम्ही तितकीच तरुण असाल त्याही वेळेला तुम्ही सगळे तितक्याच सुंदर दिसत असाल अशी आपण आशा करू. मराठी प्रेक्षकांवरचं मराठी प्रेक्षकांचं या चित्रपटावरचं प्रेम हे अजरामर आहे आणि अजरामर राहणार आहे. या नोटवरती आपण ही चर्चा हा संवाद थांबूया. फक्त नाही हा याचा या चर्चा सत्राचा शेवट असा नाही होऊ शकत. मला स्वतः अभिजित घोलप यांनी आणि अनेक नाफातल्या अनेक प्रेक्षकांनी असं सांगितलं की याचा या सत्राचा शेवट कुणीतरी येणार येणार याच्यावर तुम्ही सगळे डान्स करणार आहात आणि त्यांनी म्हणाल हो ना आपण प्रेक्षकांना नाही म्हणू शकत नाही प्लीज खुर्च्या बाजूला करा मला खाली जाऊ द्या. आणखी मैफिल रंगवली त्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.